की ही गंभीर बाब, जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारनी पण फार गांभीर्याने ही सगळी केस हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलची कारवाई चाललेली आहे. रोज ह्याच्यामध्ये जसा जसा तपास पुढं जातो आणि जे कोणी दोषी असतील, जे कोणी त्याच्यामध्ये गिल्टी असतील, त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाते. मुलाला पहिल्यांदाच सोडलेलं होतं, नंतर पुन्हाला पण त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर त्याच्या वडिला बापाला पण अरेस्ट करण्यात आलं, त्याच्या बापाच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं. त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काहीतरी ब्लडच सॅम्पल बदललं असं त्या ठिकाणी पुढं आलं. त्याच्याबद्दल पण ब्लड सॅम्पल बदललं तर मग ब्लड कुणाचं होतं काय होतं, ह्या संदर्भामध्ये मला मीडियाला आणि मीडियाच्या माध्यमातनं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचं आहे की आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्याच्या समोर येत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी लपवाछपवी करायचं काम चाललं तर हे अजिबात नाही. ह्याच्यात फार बारकाईनं विरोधक त्याच्याबद्दल काय मुद्दा त्यांनी काढावा आणि कशा पद्धतीचे आरोप करावेत हा विरोधकांचा अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल जास्त टीकाटिप्पणी करू इच्छित नाही, पण ह्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक एक दिवस जसा पुढं जातो आहे तशा तशा ह्या चौकशांमध्ये जे जे कोणी दोषी आढळत आहेत, दोषी लक्षात येत आहे, त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी चाललेली.